नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आता नुकतीच दिवाळी झालेली आहे. गोडधोड खाऊन सगळी लोक कंटाळलेली आहेत, तर आता आपल्याला काहीतरी झणझणीत खावं अशी प्रत्येकालाच इच्छा होते, आणि त्यामुळे आपण आताही झणझणीत रेसिपी बघणार आहोत. आणि आता थंडी पण पडायला लागली आहे, आणि थंडीमध्ये एक तर झणझणीत खाल्लेलं चालतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ खाण्याची पद्धत आहे, आणि म्हणून आपण आज कुळथाचे शेंगोळे कसे करायचे हे बघणार आहोत. आता कुळथाचे शेंगोळे करण्यासाठी इथे मी हे 1.5 वाटी पीठ घेतलं आहे. आपण कुळथाचं पिठलं करतो की नाही, तेच हे पीठ आहे. आणि आता आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये हे मीठ घालूया चवीसाठी. त्यानंतर घालूया हे तिखट. रंगासाठी थोडीशी आपण हळद पण घालूया, जिरं घालूया, थोडंसं आपल्याला मोहन म्हणून थोडं तेल पण आपण घालूया. आणि आता हे पीठ आपण कालवून घेऊया. हे पीठ आपल्याला पाण्यात भिजून घ्यायचं आहे, पण पाणी अगदी थोडं थोडंच घालायचं, कारण ते सैल होता का मानाय. आपण पुऱ्यांचं वगैरे कसं भिजवतो त्याप्रमाणेच असं घट्टच आपल्याला हे भिजवायचं आहे, त्यामुळे पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं. कुळथाच्या पिठाला भिजवताना पाणी अगदी कमी लागतं, आणि म्हणून असं थोडं थोडं पाणी घालूनच भिजवायचं. पण पाणी जर जास्त झालं तर एक तर आपल्याला त्याचं हे करायचं आहे की नाही, शेंगोळे करायचे आहेत, मग ते आपल्याला करता आल्या पाहिजेत, त्यामुळे पीठ घट्टच भिजवायचं आहे आपल्याला. हे बघा, असा गोळा हा आपला आता तयार झालेला आहे. आणि आता मी थोडा तेलाचा हात पण त्याला लावून परत एकदा मळून घेणार आहे, म्हणजे छान एक जीव होईल. हे बघा, आता गोळा हा तयार आहे. आता मी हा झाकून ठेवणार आहे, आणि आपण तोपर्यंत फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी इथे मी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये आपण आता तेल घालूया. तेल बरं 2-3 पळ्या तरी घालावं. तेल तापल्यावर आता त्यामध्ये आपण मोहरी घालूया. फोडणीच करायची आपल्याला. जिरं घालूया, हिंग घालूया, आता आपण हळद घालूया. आणि ही मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केली आहे, ही मी आता फोडणीमध्ये घालते. साधारण 2 चमचे घातली आणि ती आपल्याला झणझणीतच करायची आहे, त्यामुळे ही पेस्ट बऱ्यापैकीच घालायची. ती आपण जरा परतून घेऊया, म्हणजे चांगली खमंग फोडणी होईल. परतून झाल्यावर आपण त्यामध्ये आता पाणी घालूया. आपल्याला ज्याप्रमाणे करायचं असेल त्याप्रमाणे पाणी घालावं. मी हे 5-6 वाट्या पाणी घेतलं आहे. आता आपण या पाण्यामध्ये घालूया हे मीठ. आपण ॲक्च्युअल पिठामध्ये मीठ घातलेलंच आहे, त्या बेतानेच या पाण्याला मीठ घालायचं. आणि ही घालूया कोथिंबीर. आणि आता हे चांगलं आपल्याला उकळून द्यायचं आहे, तोपर्यंत आपण ते शेंगोळे करून घेऊया. आता हे पीठ पण छान मुरलेलं आहे, तर थोडंसं मी सारखं करून घेते. आणि आता हे आपल्याला असे हे शेंगोळे करून घ्यायचे. हे असं पोलपाटावर बराबर होतं असं करायचं. हे असं इतपत झालं की असं वाळून इथे जॉईन करायचं. तुम्ही कुठल्याही आकाराचे करू शकता, गोल जरी केले तरी चालेल, असं लांबट ठेवलेलं पण चालतं. वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो.
साधारण ते पातळच करायचे, म्हणजे मग ते आपण उकळायला ठेवले ना की आपाप फुगतात, ते पीठ फुगतं, त्यामुळे पातळच करायचे. शिजण्याच्या दृष्टीने पण पातळच चांगले, कारण पटकन शिजतात. म्हणजे आकार आपण त्याला कुठलाही देऊ शकतो. असेच मी शेंगोळे सगळे करून घेते, आणि मग नंतर आपण ते फोडणीचं पाणी केलं की नाही आपण त्याच्यात सोडूया, कारण पाणी उकळल्याशिवाय आपल्याला ते सोडायचं नाही आहेत. उकळत्या पाण्यातच सोडायचे, नाही तर मग ते एकमेकाला पीठ चिकटून जाईल. हे बघा, हे शेंगोळे आपले आता सगळे हे करून झालेत, आणि ह्याच पिठाचा मी हा गोळा एवढा वगळला होता तो मी आता पाण्यामध्ये कालवून घेणार आहे, आणि आपल्याला ह्या उकळलेल्या पाण्याला लावायचं आहे. म्हणजे त्याला दाटसरपणा येतो, म्हणून हा कालवून असं लावायचं. आपण हे पाणी जे उकळायला ठेवलं आहे ते नुसतंच पाणी ठेवलं आहे, तर त्याला मग घट्टपणा दाटपणा हवा का नाही, म्हणून मी हे असं पीठ कालवून त्याला लावते. हे बघा, हे पीठ असं कालवून झालं, आणि ह्या शेंगोळे पण आपल्या तयार आहेत. आता हे पाणी उकळलं आहे, तर हे पाणी उकळल्यावर आपण ह्याच्यामध्ये आता ह्या शेंगोळ्या टाकूया. पण शेंगोळ्या हे पाणी उकळल्याशिवाय मात्र टाकायच्या नाहीत, नाही तर मग त्याचं परत पीठ असं होईल. म्हणून लगेच त्या शिजायला लागल्या पाहिजेत, म्हणून ते चांगलं पाणी उकळायला हवं. हे बघा, आता पाण्याला चांगली उकळी आली. आता ह्या शेंगोळ्या आपण या पाण्यात सोडूया. उकळत्या पाण्यात टाकल्या की ती पटकन शिजायला लगेच सुरुवात होते. शेंगोळ्या टाकल्या की पाण्याचं तापमान कमी होतं, म्हणून तुम्ही गॅस मोठाच ठेवा, म्हणजे त्या चांगल्या शिजतील, आणि शिजल्या की त्या आपाप वर येतात. आणि लगेच अशी डाव त्याला लावायची नाही, कारण तेव्हा कच्चं पीठ असतं, आणि थोड्या वेळाने चांगल्या उकळल्या की मग डावेने त्या खालीवर करायच्या, म्हणजे चांगल्या शिजतात. हे बघा, आता उकळी छान आली. आता अलगद आपण त्या ढवळून घेऊया. आता 2-3 मिनिटांनी हे कालवलेलं पीठसुद्धा आपण यामध्ये घालूया, म्हणजे त्याला दाटपणा येतो. आता 8-10 मिनटं हे चांगलं उकळू द्यायचं, म्हणजे शेंगोळ्या आपल्या छान शिजतील. थंडीच्या दिवसात आपल्याला सूप वगैरे करून प्यावंसं वाटतं, त्यावेळेला हा उत्तम पदार्थ आहे एकदम. आणि ह्याला काही म्हणजे तसा खर्च पण नाही, फक्त आपल्याला ह्याला कुलटाचं पीठ लागलंय, बाकी म्हणजे भाज्या बिजा काहीही लागत नाही. आणि हे गरमागरम प्यायला पण थंडीच्या दिवसात खूप चांगलं लागतं, आणि झटपट होणारा, कमीत कमी साहित्यात होणारा हा पदार्थ आहे. हे बघा, हे 10 मिनटं आता उकळवलेलं आहे, आणि ह्या शेंगोळ्या पण आता बघा शिजलेत चांगले. हे बघा, त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया. तर अशा प्रकारे आपण हे उडदाच्या पिठाचे शेंगोळे केले. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला सांगा. आता परत आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.